बेंगलोरमध्ये चक्क पैशांचा पाऊस झालेला आहे. के आर मार्केटमधल्या फ्लायओव्हरवरून एका व्यक्तीनं पैसे फेकलेले आहेत आणि या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे. दरम्यान अज्ञात व्यक्तीनं ही पैशाची उधळपट्टी कशासाठी केली आहे याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. सुटाबुटामध्ये आलेल्या या पैसे फेकणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यात भिंतीवर लावतात ते घड्याळ लटकवलेलं होतं, त्यामुळे या पैसे फेकणाऱ्या माणसाची बंगळुरूमध्ये जोरदार चर्चा देखील सुरू. हे दृश्य आपण बघतोय की एक व्यक्ती बंगळुरूमधला हा पूल आहे आणि या पुलावरनं एक व्यक्ती अगदी सुटाबुटातली ही व्यक्ती आहे आणि तो चक्क पैसे फेकतो आहे. यात आश्चर्य वाटेल की पैसे जमा करण्यासाठी बहुधा लोक जातात पण इथे पैसे फेकताना हा मनुष्य पैसे फेकतोय. हे पैसे तो का फेकतोय हे कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. पण बंगळुरूतला हा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ आहे जो आपण आता साम टीव्हीच्या आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय. एका पुलावरून हा ही व्यक्ती चक्क पैसे फेकते. त्याच्या गळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मोठं घड्याळ अडकवलेलं आहे. अर्थात घड्याळाचा आणि पैसे फेकण्याचा आणि एकूण पैसे फेकण्यामागचं कारण काय आहे हे मात्र समजू शकलेलं नाही. यानंतर आणखीन एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय. पुण्यामध्ये येत्या शुक्रवारपासून म्हणजे 27 जानेवारीपासून CNG पंप हे बंद राहणार आहेत. 27 जानेवारीपासून CNG पंप चालक बेमुदत संपावर जाणार आहेत. टोरंट कंपनीनं नफ्याचा हिस्सा न दिल्यानं हे पंप बंद राहणार आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण विभागातील सर्व CNG पंप बंद करण्याचा इशारा पंप चालकांनी दिलेला आहे. पुणे जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशननं हा निर्णय घेतलेला आहे. आणखीन एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय ती म्हणजे साम टीव्हीचा मोठा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतोय. धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर सावर्दे पुलावरच्या अपघाताच्या संदर्भामध्ये बातमीनंतर प्रशासनाला जाग आलेली आहे. 15 ते 20 दिवसांपूर्वी मॅनहोलमध्ये खड्डा जो पडलेला होता तो तातडीनं बुजवण्याचं आता काम सुरू झालेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा खड्डा खणून ठेवलेला होता हीच बातमी साम टीव्हीनं केली. साम टीव्हीनं बातमी लावून धरली त्यानंतर आता साम टीव्हीचा हा इम्पॅक्टही आपण बघतो आहे. वास्तविक हे काम खरं तर एका दिवसाचंच होतं, मात्र तरी इथं नुसता खड्डा करून ठेवला आणि त्याकडे दुर्लक्ष झालं. साम टीव्हीनं ही बातमी दाखवली. आपण बघतोय एका दिवसाचं हे काम असताना देखील 2 ते 3 आठवडे बॅरिकेटिंग लावून हे काम ठप्प झालेलं होतं. काल रात्री या पुलावर जो अपघात झाला तो याच खड्ड्यामुळे झालेला होता असा आरोप स्थानिकांनी केलेला आहे. एकीकडे भरघोस टोल वसूल करायचं आणि दुसरीकडे आपण बघतोय की या टोल देणाऱ्यांचा जीव धोक्यात घालायचा हा उद्योग इथं अनेक दिवसांपासून सुरू आहे.